माझे नाव रुद्राक्ष खंड आहे. मी इयत्ता 7वी मध्ये आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशिश. माझ्या प्रयोगाचे नाव आहे उर्ध्वकर. मी 2 स्टँड घेतले आणि हे एक छोटं स्टँड घेतलं. त्या स्टँडवर एक जाळी आणि एक गोल काचेचं भांडं लावलं आणि त्या काचेच्या भांड्याला एक कंडक्शन नळी लावली आणि त्या काचेच्या भांड्यात मी मिठाचे द्रवण टाकले आणि खालून स्पिरिटच्या दिव्याने त्याला उष्णता दिली. तर त्यातून असे दिसून येते की त्या मिठाचे द्रावणाची वाफ होते आणि ती या कंडक्शन नळीच्या द्वारे या इथून या चंचू पात्रात पडते. तुम्ही म्हणत असाल की हे रुमाल इथे का ठेवलं आहे, कारण जेव्हा ही वाफ होते तर ती वाफ थंडी होण्यासाठी तो रुमाल ठेवलेला आहे. ही जर आपण इथलं पाण्याची चव घेतली तर ती खारट नसणार आणि इथल्या पाण्याची चव घेतली तर ती खारट असेल, कारण यालाच ऊर्ध्वपातन पद्धत असे म्हणतात. धन्यवाद.